आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सर्वोदय हनुमान देवस्थान तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षीही खुला देखावा सादर करण्यात आला। सूर्योदय हनुमान देवस्थान तरुण मंडळ दाजीपेठ सोलापूर रुग्णालय पाठीमागे यांनी यावर्षीही आपल्या खुला देखावा सादर करण्याची परंपरा म्हणजेच ओपन डेकोरेशन कायम ठेवत हंपी येथील योग नरसिंह हा 20 फुटी देखावा सादर केलेला आहे। हा देखावा तयार करण्यासाठी लोखंड, प्लास्टर ऑफ पॅरिस, बांबू, नारळाचे कात, कापडी चिंध्या इत्यादी वस्तूंचा सुयोग्य वापर करून भव्य आणि आकर्षक असा योग नरसिंह स्वामींची मूर्ती पाहण्यासाठी यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळालं। 15व्या शतकातील राजा कृष्णदेवराय यांनी ग्रॅनाइटच्या अखंड दगडातून देवी लक्ष्मी सहयोग अवस्थेतील नरसिंह स्वामी यांची मूर्ती बनवून घेतली। वास्तविक ग्रॅनाइट दगडातून कोरीव काम करणं फार जिकिरीचं आहे, पण शिल्प कारागिरांनी चांदीवरील नक्षीकाम प्रमाणे सुंदर शिल्प चित्कारले आपणास कर्नाटकातील हंपी या ठिकाणी पाहायला मिळतं। परकीय शासकांनी नासधूस केलेली लक्ष्मी देवीची मूर्ती आपणास कमलापूर संग्रहालय हंपी वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतं। सदर खुला देखावा अध्यक्ष सागर श्रीकादी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीकांत श्रीनिवास, गोविंद, रतन, चेतन, रत्नाकर, सुरेश, सागर, पुल्ली, रमण, अथर्व, निखिल, प्रथमेश, महादेव यांनी मेहनत घेतली आहे। या कामी सिद्धराम दासरी, व्यंकटेश श्रीमल यांनी मार्गदर्शन केलं। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।